जयसिंगपूर येथे रविवारी शिवशक्ती कॉलनीत झालेल्या घरफुडीसह दोन गुन्हे उघडकीस आणण्यात जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील शोध पथकाला यश आले तीन चोरट्यांसह एक अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे सी सी टी व्ही फुटेजवरून तिघे कैदी कै का, कैद झाले चोरीतील ऐवज विकत घेतलेला इसामीही ताब्यात आहे अरमान आजीज बैरागदार वय वीस राहणार उदगाव असलम दस्तगीर नधाप वय एकवीस राहणार मच्छी मार्केट जयसिंगपूर सुभान रियाज रोहेल वय वीस राहणार रामनगर जयसिंगपूर अशा संशयित चोरट्यांची नावे आहेत गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेज गोपनीय माहितीच्या आधारे शोध पथकाने तपास केला असता संशयित तरुणांनी दोन गुन्हे केल्याची कबुली केले चोरीस गेलेले चौदा ग्रॅम वजनाच्या सोन्याचे नेकलेस अंदाजे किंमत तीस हजार रुपये विकत घेतल्याबद्दल मारुती व्यंकाप्पा चव्हाण राहणार लमान वसाहत नांदीनाका जयसिंगपूर जवळ धरणगुत्ती यालाही ताब्यात घेण्यात आला आहे दोन हजाराच्या रोकडसह गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल अंदाजे किंमत चाळीस हजार जिओ कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत एक हजार रुपये असा एकूण सात हजार मुद्देमाल संशयिताकडून हस्तगत करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील सहाय्यक फौजदार सोमनाथ चळचूक पोलीस नाईक पटेल महिला पोलीस नाईक कांबळे व अन बन्ने पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे व भोसले यांनी संशयितांना जेरबंद केले